आपल्या सर्वांच्या न्याय मागण्या घेऊन राज्य सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले युवा सहकारी माननीय खांडेकर, माननीय नरले, माननीय अध्यक्ष करांडे साहेब आणि डॉक्टर घेरडे हे आपले प्रतिनिधी म्हणून गेल्या 4 दिवसांपासून पाण्याचा थेंबही न घेता, अन्नाचा कण न घेता सांगोला तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून हजारोच्या संख्येनं लोणारी समाज इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. नुसता लोणारी समाज नाही तर आख्खा बहुजन समाज लोणारी समाजाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून इथं उपस्थित आहे. मुळात लोणारी समाजाची संख्या काही मतदारसंघांमध्ये आहे. जसं शिहांची संख्या थोडी थोडी आहे तशी लोणारी समाजाची संख्या थोडी थोडी आहे. पण सी आहेत, धाडसी आहेत, प्रामाणिक आहेत, स्वाभिमानी आहेत, प्रचंड कष्टाळू आहेत, शब्द दिल्याप्रमाणे प्रचंड जागणारे आहेत. आमचा अनुभव आहे सगळ्याच पुणाऱ्यांचा, इथं बसलेल्या सगळ्यांचा आहे आणि एकदम कडवट आहे. एकदा एखादी गोष्ट मनावरती घेतली तर ती शेवट करेपर्यंत झोप लागणार नाही अशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा स्वभाव आहे. छोटे छोटे समाज खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. काही मोजके मोठे समाज लोकसंख्येनं सोडले तर छोट्या समाजाची संख्या किमान 300 समाज असतील ओबीसीमध्ये की ज्यांची संख्या फारच छोटी आहे आणि त्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत. सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून लोणारी समाजाचं आर्थिक महामंडळ स्थापन झालं पाहिजे ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे. सरकारकडे याचा आपला पाठपुरावा सुरू आहे. मी विधान परिषदेचा सदस्य झाल्यापासून मी सातत्यानं छोट्या छोट्या समाजाची भूमिका सभागृहामध्ये लावून धरतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या वर्षी राजे उमाजी नाईक यांच्या नावानं रामोशी समाजाचं वेगळं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. पैलवान मारुती वडार यांच्या नावानं वडार समाजाचं महामंडळ स्थापन केलं. एकदम छोटा असणारा गुरव समाज यांचं वेगळं महामंडळ स्थापन केलं. लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं वेगळं महामंडळ स्थापन केलं. नाभिक समाजाचं वेगळं महामंडळ स्थापन केलं आणि आता आपली जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे. मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा आपले हजारो लोणारी समाज बांधव हे मुंबईला आले होते आणि तेव्हाही माननीय प्रशांत परिचालक मालक यांचाही मला फोन आला होता. अनेक सहकारी मला भेटले आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लोणारी समाजाचं महामंडळ करावं असे आदेश या विभागाला दिले, ओबीसी मंत्रालयाला दिले आणि ओबीसी मंत्रालयाच्या ज्या सचिव आहेत त्यांना दिले आणि तशा पद्धतीनं आता ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यामुळं परवा अतुल सावे साहेब आपल्या अध्यक्षांशी बोलले, आज गिरीश महाजन साहेबांच्याकडे आपण विनंती केली, त्यांना त्यामध्ये घेतलं तर आपल्याला पाठबळ येतं, आपल्याला ताकद येते. एक जबाबदार मंत्री आपल्या सोबत असलं तर आपल्याला काम करणं सोपं होतं आणि गिरीश बावणी आपली लोणारी समाजाची महामंडळ स्थापन करण्याच्या बाबतची ही आपली मागणी आहे. ती मागणी पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचा शब्द आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या उपोषणकर्त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं आपण आता मंगळवारी गुरुवारी जेव्हा सगळे तिथं आपले लोकप्रतिनिधी आपले सगळे तिथं असतील तर आपण सगळेजण जाऊन तिथं या नोटीसचा पाठपुरावा करू. गेल्या गेल्यात काम होईल असं नाही पण आपण त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर महामंडळाची घोषणा राज्य सरकारकडून करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण तशा पद्धतीनं पाठपुरावा करू.
दुसरी एक खूप चांगली मागणी आहे की मुंबईमध्ये आमच्या मुलांना आणि मुलींना वसतिगृहाची स्थापना झाली पाहिजे आणि ही बाब आहे ती बाब अत्यंत महत्वाची आहे आणि ती पाठपुरावा केल्याशिवाय होणं शक्य नाही आणि म्हणून आपले जे लोणारी समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आहेत त्यांना मी आवाहन करेन त्यांना विनंती करेन की तुम्ही तिथली जागा आयडेंटिफाय करा नवी मुंबईमध्ये ही जागा शिरकोची आहे ही एक जागा शिक्षण क्षेत्रासाठी राखीव आहे तर तशा पद्धतीची जागा आपण आयडेंटिफाय करू आणि राज्य सरकारकडे जाऊ की अमुगाम खारघरला आहे नेरूळला आहे कामोट्यात आहे कळमोलीत आहे जिथे कुठं असेल ती जागा आपण त्यांना दाखवू आणि त्या पद्धतीनं ही जागा लोणारी समाजासाठी पहिली आरक्षित करून घेऊ आणि मग तिथे वसतिगृहाची मागणी करू की अशी आपल्याला प्रक्रिया करावी लागणार आहे. तिसरा महत्वाचा विषय आपला आहे की विष्णुपंत दादरे यांचं भव्य स्मारक सांगोल्यात झालं पाहिजे आणि सकाळपासून माननीय शाजीबापू माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माननीय दीपक आबा आणि आमचे भाजपचे केदार साहेब वकील साहेब देशमुख साहेब सगळी मंडळी हे इथं सीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्यांना घेऊन त्यांनी एक जागा आयडेंटिफाय केलेली आहे तर आता त्या जागेची प्रक्रिया सीओ साहेब इथून ठराव करून पाठवतील आणि त्याची पुढची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींची आहे आणि तितके लोकप्रतिनिधी आपले सक्षम आहे त्यामुळे त्याचा काय आता विषय नाही तर तुमच्या नगर परिषद व्यवस्थाचा विषय आहे. आता राहिला पुढचा विषय विष्णुपंत दादरे साहेबांचं स्मारक करताना जो काही निधी तुम्ही लागणार आहे त्याचं तुम्ही डिझाईन कराल त्याचा आराखडा तयार कराल आणि त्यामध्ये आता सगळे मंडळी तर सक्षम आहेत पण तरी मदत लागली तर मी विधान परिषदेचा आमदार असल्यामुळं मला 25 लाख रुपयाचा फंड देता येतो त्यामुळे तुम्हाला गरज भासेल असं मला वाटत नाही पण मला पण त्याचं समाधान मिळेल की विष्णुपंत दादरे साहेबांच्या स्मारकामध्ये एक बहुजन चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझंही त्यामध्ये योगदान राहील. तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीनं तिथं निधी उपलब्ध करून देईल. डॉक्टर अनिकेत देशमुख साहेब आलेले आहेत तिथं. तर हे तीन महत्वाचे जे विषय आहेत ते विषय आपल्या उपोषणकर्त्यांच्या या आंदोलनामुळं मार्गी लागतायत आणि मित्रांनो आपण सगळे उपेक्षित घटनातले आहोत. आपल्याला काय गेल्या गेल्या सहज सगळ्या गोष्टी मिळतील अशी परिस्थिती होत नाही आणि तुम्ही ज्या मेहनतीनं ज्या प्रामाणिकपणे आज 2 तास जरी आपल्याला जेवण उशिरा मिळालं तर काय काय घड्याचा आग कापायला लागतं कुणाची साखर वाढते कुणाची कमी होते काय ते होतं. तुम्ही 4 दिवस पाण्याचा थेंब न घेता आम्हाला बोलायला काय आल्याचं घेऊन आलं त्यामुळे आम्ही तर्फेने बोलू शकतोय पण 4 दिवसापासून आपले हे धाणे वाघ 4 उपाशी आपल्यासाठी बसलाय हे आमच्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही तुमचं हे उपोषण वाया जाऊन देणार नाही. ज्या पद्धतीनं तुमच्या या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण कसल्याही परिस्थितीमध्ये मान्य करून घेऊ त्याच्यासाठी जेवढी लागत ती ताकद आपण लावू संघर्ष करायची वेळ आली तर आपण संघर्ष करू पण लोणारी समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला कुणाला शांत बसता येणार नाही. आणि सरकारचा मला अनुभव आहे सरकारनं जे काम हातात घेतलंय ते काम पूर्ण करणारं सरकार आहे त्यामुळं त्याच दिवशी त्यांनी डायरेक्ट रिमार्क करून टाकला की तात्काळ कारवाई करा आणि ती फाईल फुटत झाली महामंडळाची आणि त्यामुळे हे सगळे विषय आपण मार्गी लावू त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. आज ज्या पद्धतीनं तुम्ही संघटित झालाय ज्या पद्धतीनं तुम्ही एकत्रित झालाय याला दुष्ट लागू देऊ नका. एकत्रितपणे सगळेजण आपण पुढे जावं आणि अनेक सामाजिक कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घेता येतील आणि त्या सामाजिक कार्यक्रमाच्या पाठीमागं आम्ही सगळे सगळ्या पक्षातले सगळे लोकप्रतिनिधी लोणारी समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये कसली चर्चा तुम्ही आणू नका एवढंच या निमित्तानं बोलतो. उपोषणकर्त्यांना सरकारने विनंती केलेली आहे. आता जयाभाऊ तिकडून मान वरून निघालेले आहेत ते तुम्हाला काही वेळातून भेटतील तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं माननीय शाजीबापूंच्या वतीनं डॉक्टर अनिकेत देशमुख साहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब दीपक आबा इथं नाही केदार साहेब आम्ही सर्व पक्षीय लोक आणि बाकीचे सगळे पक्षाचे लोक असतील तर त्यांच्या वतीनं मी तुम्हाला चौघांना विनंती करतो की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचा आहे. आता तुम्ही सांगितलं पाठी दुखतंय आमच्या 4 दिवस जर पाणी पिलं नाही तर दोन एमडी आणि डॉक्टर दोघं इथं आहेत त्यांना माहीत आहे 4 दिवस पाणी केलं
पद्धतच अशी आहे, मिळेल ते घ्यायचं, राहिलेल्यासाठी बांधायचं, आणि त्यामुळं आज जागा मिळाली आहे त्याची कार्यवाही पूर्ण होईल, त्याच्यासाठी जेवढा वेळ लागेल तो लागेल, महामंडळाची प्रक्रिया पुढे जाते ते आपल्याला मिळते. आता वसतिगृहाचा मुंबईचा विषय आहे, बाकीच्या जिल्ह्याचा विषय असला तर तो वेगळा, पण मुंबईच्या वसतिगृहाचा विषय आहे तर आपण त्याला जागेचा पाठपुरावा व्यवस्थितपणे करून घेऊ. मागणी आपली रास्त आहे, ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे, त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. जोपर्यंत लोणारी समाजासाठी काही वेगळ्या आपल्याला योजना करता येईल का हे आपण ओबीसी मंत्री महोदयांच्याकडे बसून मंगळवारी बुधवारी त्यांना काहीतरी विनंती करून त्यातून काही मार्ग निघता येतो करता येतोय का हे आपण बघू. एवढंच या निमित्तानं बोलतो, तुम्हाला सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो.